या माहितीसाठी. आणि एक महत्त्वाची बातमी आहे, 35 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू झाल्याची माहिती आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना 1,700 कोटींचं पीक विम्याचं वाटप सुरू झाल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दिवाळीपूर्वी पीक विमा देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचं देखील आता मुंडे यांनी म्हटलंय. मिड ॲडव्हर्सिटी सर्वे मध्ये जे अंतरिम नुकसानीचे अहवाल आलेत त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील 35,08,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 1,743 लाख एवढी म्हणजेच 1,700 कोटी रुपये हे अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास आजपासून सुरू झालेली आहे.